नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, OCM मधला म्हणजेच वाणिज्य संघटनेने व्यवस्थापनमधला जो काय आपला चौथा धडा आहे की व्यावसायिक सेवा, व्यावसायिक सेवामधला आपण जो काय आपला 8वा क्रमांकाचा पॉईंट आहे की गोदामे, तर गोदामेमधले आपण गोदामांचे प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आज आपण गोदामांचे प्रकार बघणार आहोत. गोदामांची कार्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेतच. तर मित्रांनो, आता गोदाम म्हणजे काय, तर ते तुम्हाला माहितीच आहे की ज्या ठिकाणी मालाची साठवणूक केली जाते त्या ठिकाणाला गोदाम असे म्हणतात, किंवा त्या जागेला गोदाम असे म्हणतात, किंवा माल साठवणूक ठेवणे करण्याची जागा म्हणजेच गोदामे होय. तर ही जी काही गोदामे आहेत, तर या गोदामांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. तर ते प्रकार आज आपण बघणार आहोत. तर प्रथम पहिला आपला प्रकार पडतो खाजगी गोदाम. तर खाजगी गोदामे म्हणजे काय, तर ज्यावर खाजगी लोकांचा मालकी हक्क असतो अशा गोदामांना खाजगी गोदामे असे म्हणतात. तर खाजगी गोदामे ही उत्पादक किंवा मोठे व्यापारी यांनी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधलेली असतात आणि त्यांच्यामार्फत ती चालवलेली जातात. तर खाजगी गोदामे हे जे काही मोठमोठे उत्पादक आहेत, मोठमोठे व्यापारी आहेत, तर ते काय करत असतात, त्यांचा खूप मोठा माल साठा असतो, तर तो खूप मोठा माल साठा साठवण्यासाठी, त्याची साठवणूक करण्यासाठी आणि साठवलेल्या मालाचं संरक्षण करण्यासाठी खाजगी गोदामे ही बांधत असतात. आणि ही गोदामे त्यांच्याद्वारेच म्हणजेच खाजगी लोकांच्या मालकी हक्कानुसारच ती चालत असतात. त्यामध्ये फक्त ते स्वतःचाच मालाची साठवणूक करत असतात. आणि मोठे व्यावसायिक आस्थापनांना ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची आवश्यकता आहे अशी गोदामे त्यांनी त्यांना बांधणी परवडते अशा व्यावसायिकडून बांधली व देखभाल केली जातात. तर जे काही मोठे व्यावसायिक आहे त्यांना मोठमोठे गोदामे बांधणे परवडते, म्हणजेच त्यांना सोयीचे वाटते की आपण आपला माल हा सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी मोठमोठे गोदाम बांधू शकतात. ती व्यक्ती खाजगी गोदामे बांधत असते आणि त्याच्यावर त्यांचाच मालकी हक्क असतो. दुसरा प्रकार आहे सार्वजनिक गोदामे. तर सार्वजनिक गोदामे म्हणजे काय, तर ज्या गोदामांवर सरकारचा मालकी हक्क असतो त्यांना सार्वजनिक गोदामे असे म्हणतात. तर ही गोदामे सार्वजनिक गोदामे जी काही आहेत, यामध्ये जे काही छोटे छोटे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी इत्यादी जे काही छोटे छोटे लोक आहेत त्यांना आपला माल साठवण्याची गरज असते, परंतु गोदाम बांधणे हे त्यांना परवडत नाही, म्हणून हे सार्वजनिक गोदामांचा उपभोग घेत असतात आणि शासन त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देत असते. आणि ही सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर शासन जे काय सरकार असते ते या छोट्या छोट्या व्यापारी, व्यावसायिक आणि उद्योजकाकडून योग्य प्रमाणात पैसे आकारत असते, म्हणजेच त्याचा मोबदला घेत असते. तर अशी गोदामे सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग आणि जलमार्ग यांच्यावर बसलेली असतात, म्हणजे या अशा ठिकाणी बांधलेली असतात. सार्वजनिक गोदामांमध्ये जसं की आता जे काही छोटे छोटे व्यापारी आहेत तर ते आपला माल साठवून ठेवतात आणि साठवणूक करण्याबरोबरच त्यामध्ये गोदामांचे संरक्षण होत असते आणि संरक्षण आणि काही वेळा प्रक्रियासुद्धा या गोदामांमध्ये केलेली असते. तर ही गोदामे सार्वजनिक गोदामे शासनाच्या परवान्याअंतर्गत म्हणजे शासनाचा परवाना म्हणजे शासनाचं लायसन्स अंतर्गत विहित नियम आणि कायद्यानुसार कार्य करत असतात. आता जसं की जलमार्ग आहे, तर जलमार्गावर बंदराच्या ठिकाणी अनेक गोदामे बांधलेली असतात, की जसं की छोटे छोटे व्यापारी, व्यावसायिक आपला माल जर का जहाजाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल तर साठवणूक करण्यासाठी जलमार्गावर बंदरावर सार्वजनिक गोदामेही असतात. नंतर तिसरा प्रकार आहे कर देय गोदामे. तर आता सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कर देय गोदामे म्हणजे काय, तर आता आयात आणि निर्यात आपल्या देशामध्ये होत असते, की इतर देशातला माल आपल्या देशात येतून आपल्या देशातला इतर देशामध्ये जातो. तर हा जो काही माल आहे आयात किंवा निर्यात करणारा, तर जो काही आयातदार आहे म्हणजेच आयातदार कर देय गोदामांमध्ये आपला माल हा साठवून ठेवत असतो, तर तो आयातदार काय करेल, आपला माल या गोदामांमध्ये साठवून ठेवेल आणि त्याला जेव्हा गरज वाटेल की आता भविष्यात त्याला जेव्हा त्या मालाची आवश्यकता असेल तेव्हा तो काय करेल, तर त्याचा कर म्हणजेच त्याचा जो काही मोबदला आहे, गोदामाचं जे काही भाडं आहे, तर ते सीमा शुल्क अधिकाऱ्याला देईल आणि नंतर आपला माल ताब्यात घेईल. असा हा
करार, जसा की जेव्हा कर देय गोदामांमध्ये माल साठवला जातो तेव्हा आयातदार आणि सीमा शुल्क अधिकारी यामध्ये करार होत असतो की जेव्हा आयातदार या मालाचे भाडे देईल, या गोदामाचे भाडे किंवा कर देईल, तेव्हाच त्याला या मालावर ताबा हा मिळेल। तर अशी गोदामे ही सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली म्हणजेच अधिकाराखाली कार्यरत असतात। तर मित्रांनो, आता जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमा शुल्क भरण्यास असमर्थ असेल किंवा सीमा शुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल बंद पत्र गोदामात ठेवू शकतो। तर आता हा जो काही माल आहे, तर जेव्हा की आयातदार मालाचे भाडे देईल तेव्हाच त्याला त्या मालावर ताबा मिळत असतो, परंतु तो जर का ते भाडे द्यायला तयार नसेल किंवा तो कर भरायला तयार नसेल तर सीमा शुल्क अधिकारी काय करतात, तर त्याला तो त्या मालावर ताबा मिळू देत नाहीत आणि तो माल बंद पत्र गोदामात ठेवू शकतात की ज्याने जेव्हा व्याजासकट त्या गोदामाचे भाडे तो जेव्हा देईल तेव्हाच त्याला तो माल त्याच्या ताब्यात आयातदाराच्या ताब्यात दिला जात असतो। आयातदार ज्याप्रमाणे सीमा शुल्क भरतो त्याप्रमाणे गोदामातून माल बाहेर काढू शकतो। तर मित्रांनो, आता कर देय गोदामे म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहेच की जेव्हा आयातदार मालाचा सीमा शुल्क भरेल तेव्हाच त्याला मालकी हक्क प्राप्त होतो। तर कर देय गोदामे आणि करदत्त गोदाम, तर यामधला फरक आहे तर तो तुम्ही चांगला लक्षात ठेवा जेणेकरून बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला ते सॉल्व करण्यास सोपं जाईल। आता करदत्त गोदाम, तुम्ही कर देय बघितलं, आता हे करदत्त गोदाम आहे। तर आपण करदेयमध्ये काय काय बघितलं, तर करदेयमध्ये जेव्हा आयातदार आपल्या मालाचा सीमा शुल्क भरेल तेव्हा त्याला मालावर ताबा हा मिळत होतो होता, परंतु आता करदत्त गोदामामध्ये जेव्हा आयातदार अगोदरच त्याला सीमा शुल्क भरावा लागतो आणि त्याच्यानंतर तो आपला माल गोदामामध्ये साठवू शकतो, म्हणजे गोदामामध्ये माल साठवणूक करण्याच्या अगोदरच त्याला सीमा शुल्क हा भरावा लागणार आहे। जर एखाद्या आयातदाराला वस्तूच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर सीमा शुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो। समजा जो काय आयातदार आहे, आता इतर देशातून माल आयात केला परंतु त्याला जर का वाहतुकीच्या अडचणी येत असतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल हा नेण्यास अडचणी येत असतील, तर तो काय करतो, तर करदत्त गोदामांमध्ये आपला माल हा साठवतो। परंतु माल साठवत असताना त्याला काय करावं लागणार आहे, तर अगोदर सीमा शुल्क हा भरावा लागणार आहे, नंतर आपला माल त्या गोदामामध्ये साठवावा लागणार आहे। तर अशा प्रकारे हे करदत्त गोदामे आहे। तर करदेय गोदामे आणि करदत्त गोदामे यावर फरक स्पष्ट करा असा क्वेश्चन हा विचारला जातो बहुतेक वेळा, जास्तीत जास्त वेळा हा क्वेश्चन नेहमीच विचारला जातो। तर हा जास्त प्रमाणात लक्षात ठेवा आणि जे काही PDF लिंक दिलेली आहे तर PDF तुम्ही जाऊन बघा। या धड्याच्या शेवटच्या पेजवर फरक स्पष्ट करामध्ये कर देय गोदाम आणि करदत्त गोदामांचा फरक स्पष्ट करून दिलेला आहे, ते तुम्ही वाचू शकता। सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत जी आयातदारांना उपलब्ध आहेत। तर आता जे काय कर देय गोदामे होते, तर करदेय गोदामांवर कोणाचा अधिकार होता, तर सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली चालत होते। तर करदत्त गोदामे हे सार्वजनिक म्हणजे सरकारच्या अधिपत्याखाली चालतात। नंतर आहे आता शासकीय गोदामे, आता गव्हर्नमेंट, तर ही गोदामे पूर्णपणे मालकी हक्क कोणाचा असतो, तर सरकारचा असतो। ही गोदामे केंद्र सरकार म्हणजे जसं की केंद्र म्हणजे पूर्ण देशासाठीचा माल साठवण्यासाठी बांधलेली जी काही गोदामे असतात त्यावर केंद्र सरकारचा अधिकार असतो। नंतर राज्य सरकार, आता जसं की आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्यामधले जे काही जनता आहे ती म्हणजे जसे की मोठमोठे व्यापारी आहेत तर ते आपला माल साठवणूक करण्यासाठी राज्य सरकार म्हणजेच राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गोदामांमध्ये माल साठवणूक करतील सार्वजनिक सरकारी संस्था। जसे की आता सार्वजनिक गोदामे बघितले आपण छोट्या व्यापाऱ्यांसाठी असतात तर ते त्यांच्या त्या संस्थेच्या अधिपत्याखाली असतात। आता ही गोदामे कोणासाठी असतात, तर छोटे शेतकरी, छोटे छोटे व्यापारी, विक्रेते यांना गोदामे बांधणे हे जिकरीचे असते, म्हणजेच त्यांना परवडत नाही, गोदामे बांधणे हे परवडत नाही, अशा वेळी शासकीय गोदामे त्यांना अत्यंत माफक म्हणजेच अत्यंत कमी किमतीत या गोदामांमध्ये माल ठेवण्याची मुभा देते, म्हणजेच माल साठवणूक करण्याची परवानगी देते। वेगवेगळ्या राज्यात आणि देशभरात केंद्रीय भंडारण निगम, राज्य वखार महामंडळ, भारतीय खाद्य निगम इत्यादी गोदामे आहेत। आता आपल्या भारतामध्ये
अनेक जसं की शासनाच्या अधिपत्याखाली जसे की सरकारच्या अधिकाराखाली चालत असलेली मोठमोठे गोदामे आहेत, जसे की केंद्रीय भंडार निगम हे भारतामध्ये म्हणजे पूर्ण भारतामधले लोक मोठमोठे व्यापारी यामध्ये आपला माल साठवू शकतात. नंतर राज्य वखार महामंडळ म्हणजे राज्याच्या ठिकाणी म्हणजे राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असलेले यामध्ये राज्यातील मोठमोठे व्यापारी आपला माल साठवत असतात. नंतर भारतीय खाद्य निगम आणि इत्यादी गोदामे आहेत जी की जलमार्ग वाहतूक मार्ग त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जसे की मोठमोठे रेल्वे स्टेशन त्याच्यानंतर विमानस्थळ त्यानंतर जलमार्गावर बांधलेली असतात. नंतर आहे आता सहकारी गोदामे. आता सहकारी गोदामे म्हणजे काय तर सहकारी तत्वावर चालणारी गोदामे. ही गोदामे सहकारी संस्थांच्या मालकीची ज्या काही सहकारी संस्था असतात. तर सहकारी संस्था म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे की जे काही इच्छुक लोक असतात म्हणजे नफा कमवण्यासाठी कमी नफा आणि जास्तीत जास्त व्यावसायिक सेवा ह्या सहकारी संस्था जास्त पुरवत असतात. परंतु मित्रांनो आता जे काही जसे की साखर कारखान्याची सहकारी संस्था अनेक बँकांच्या शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर कुटीर उद्योगांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्था नंतर महिलांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्था इत्यादी ही सहकारी संस्थांच्या मालकीची गोदामे असतात. व्यवस्था व नियंत्रण आहे ती मुख्यतः अत्यंत किफायतशीर दराने गोदाम सुविधा उपलब्ध करून देतात. अशा प्रकारची गोदामे शेतकरी आणि व्यापारी तसेच सामान्य जनतेसाठी उपयुक्त आहेत. तर सहकारी गोदामे हे सहकारी संस्थांच्या मालकीची असतात आणि सहकारी संस्थेकडूनच चालवली जातात. यामध्ये जे काही शेतकरी आहेत ते आपला माल साठवणूक करू शकतात. त्यानंतर अनेक सामान्य जनता आपली माल साठवणूक करू शकतात. नंतर आहे शीतगृहे. यालाच आता शीतगृह म्हणजे काय तर जे काही फ्रीज असतात तर ती मोठमोठ्या प्रकारचे मोठमोठे फ्रीज असतात. तर त्यामध्ये अतिशय कमी तापमान असते जेणेकरून ज्या काही नाशवंत वस्तू आहेत तर त्या नाश पाहू नये म्हणून भविष्यात त्यांचा वापर करणे शक्य व्हावं म्हणून शीतगृहे ही स्थापन केली जात असतात. तर शीतगृहामध्ये नाशवंत वस्तू म्हणजेच फळे त्याच्यानंतर भाजीपाला इत्यादीची साठवणूक केली जात असते. मित्रांनो अशा प्रकारे आपले गोदामांचे प्रकार संपलेले आहेतच. याबद्दल जर का तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हो तर यावर शीतगृहे जे काय आहे तर त्यावरसुद्धा अनेक ऑब्जेक्टिवचे क्वेश्चन विचारले जातात आणि करदेय गोदामे आणि करदत्त गोदामे याच्यावर नक्की आणि म्हणजे 100% विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. फरक स्पष्ट करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर काही समजलं नसेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करील. आणि तुमचे जर काही अडचणी असतील तर त्यावर मी नेक्स्ट टाईम व्हिडिओसुद्धा बनवू शकेल. आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.